सभापती महोदया धन्यवाद. 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो. ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी दिवस म्हणून साजरा होतो. ज्ञानपीठ विजेते कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस. कालच्याच काल जे आपल्याकडे मराठी भाषे संदर्भातलं बिल जे आलं त्या संदर्भात आम्हालाही वाटलं होतं की सगळ्यांना बोलता येईल, पण मुख्यमंत्री महोदयांना लवकर निघायचं होतं. ते निघाल्यानंतर आम्ही पुन्हा बोलू आणि नंतर तो ठराव पास होईल असं वाटलं होतं. म्हणून मी झटकन म्हणालो की इकडनंच बघा, इकडनंच सुरुवात झाली मराठीची गळचेपी करायला. पण मराठी भाषा 27 फेब्रुवारी हा प्रत्येक वर्षी येतो, प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. स्थानीय लोकाधिकार समिती ही मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा पूर्वीपासूनचा त्यांचा एक पायंडा आहे. पण खरोखर मराठी भाषा दिनावर आपण सगळे बोलतो की मराठी भाषा दिन, मराठी भाषेत व्यवहार व्हायला पाहिजेत, बोललं पाहिजे. ही सातास समुद्रापलीकडे असलेली भाषा होती. खरं म्हणाल तर 1934 साली नागपूरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळामध्ये पण पहिल्यांदा मराठी विद्यापीठाचा ठराव पारित केला गेला 1934 साली. 1934 पासनं आजपर्यंत जर आपण बघितलं तर किती वर्ष झाली मोजा. आजही सभागृहामध्ये, या आपल्या सभागृहामध्ये, इतर ठिकाणी व्यासपीठावर आपण याच गोष्टी पुन्हा बोलतोय. कारण ज्यावेळी खरोखर स्वातंत्र्याआधी मुंबई आणि कराची हे दोन्ही प्रांत एकच प्रांतात येत असल्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी अनेक ठिकाणी भाषिकांची कराचीमध्ये ये जा होती. मी 30 भाषणं मगाशी सगळ्या सदस्यांनी जे मुद्दे मांडले तेच मांडले जाऊ नयेत म्हणून मी वेगळं मांडतोय. पाकिस्तानामध्ये कराची शहरात असलेली एक प्रतिष्ठित स्कूल आहे, शाळा आहे, ज्यामध्ये NJV हायस्कूल म्हणून ओळखलं जातं. त्याचं पूर्ण नाव खरं आहे नारायण जगन्नाथ हायस्कूल असं आहे. मराठमोळ्या नारायण जगन्नाथ यांनी 1855 साली ही शाळा स्थापन केली होती. ही कराचीमध्ये आहे, म्हणजे मराठी शाळा. त्याचप्रमाणे आज अफगाणिस्तानामध्ये पर्यंत पण, पाकिस्तान असेल अफगाणिस्तानाच्या मध्ये, बुगती मारी तसंच बलोच समाजाची मुळं महाराष्ट्रातली आहेत. हा इतिहास पण यायला पाहिजे. हा आम्ही आता 2020 साली मराठीसाठी बोलतोय, पण याचा इतिहास पण तुम्हाला बघावा लागेल. पानिपतच्या 3र्या लढाईनंतर विखुरलेल्या मराठा सैन्यातले अनेक गट तट वेगवेगळ्या प्रांतात स्थिरावले आणि तीही नावं आहेत अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमधली. आणि हे जे स्थिरावलेले गट आता नव्या नावाने ओळखले जाणारे हे समाज अशा प्रकारे महाराष्ट्रीयन वंशाचे आहेत हे पण त्यात कळलं पाहिजे. कारण लढाईच्या निमित्ताने अस्तित्व निर्माण करणारे आणि वेगवेगळ्या ठिकाणी, मग ते अफगाणिस्तान असेल ते पाकिस्तान असेल, तर त्या ठिकाणी पण मराठमोळ्या माणसांनी आपले झेंडे रोवलेले आहेत. पण दुर्दैवाची बाब अशी आहे तिकडचे असलेले झेंडे रोवले गेले त्यांच्या तारखा, त्यांचा काही इतिहास आपण मांडू शकतो, पण ज्या महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्र महाराष्ट्र आम्ही म्हणतोय, पण तिकडे मात्र मराठीसाठी 2020 साली पण आम्हाला ठराव पास करावा लागतोय. आम्हाला त्या संदर्भातल्या मागण्या कराव्या लागतायत. सगळ्याच सदस्यांनी रावते साहेबांचं नाव घेतलं, पण खरं म्हणाल तर रावते साहेबांच्या मनात पण हे विषय ठासून मराठीचं मांडणारे कोण, तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. रावते साहेब या सभागृहात मी पण 12 वर्ष बघतोय, 12 वर्षामध्ये नेहमी आपलं नाव घेण्यात आलं. आपण मंत्रालयातल्या काही पाट्या पण काढून टाकल्यात, त्यावेळी आपल्यावर केसेस पण घेण्या गुन्ह्यांची पण नोंद झाली आहे. पण तरी असेल तरी हा विषय आपल्या मनामध्ये ठासून कोणी मांडला की मराठीच असायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी राहिलंच पाहिजे, हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. मी युनियनच्या माध्यमातनं ज्या ज्या वेळी काही इंडस्ट्रियलिस्ट बरोबर आमच्या मीटिंग चालायच्या, आणि मोठ्या इंडस्ट्री, मी नावं घेऊ इच्छित नाही, नावं घेऊ नये,
पण त्या मिटिंगना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी जर कधी बंबई म्हटलं किंवा बॉम्बे म्हटलं तर ते म्हणायचे विषय थांबवायचे आणि पहिल्यांदा सांगायचे मुंबई म्हणणे. म्हणजे एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीजला पण थांबवून सांगण्याचं ध्येय किंवा धाडस हे शिवसेना प्रमुखांमध्ये होतं, ते करत आले आणि त्यामुळेच कदाचित काल त्या ठरावावर चर्चा करत असताना राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी यांनी जे विषय मांडले कदाचित ते त्याच बीजातनं आपल्याला तयार झालेलं दिसलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. सभापती महोदया, आजही मराठीच्या बाबत आपण सर्वांनी ज्या ज्या विषयांवर इकडे चर्चा केली त्यामध्ये आम्हाला खरोखर मराठीमधनं आम्हाला हवंय काय, आम्हाला मराठी भाषा आल्यानंतर किंवा आमच्या व्यवहारात येण्यासाठी त्याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत. खरी म्हणाल दुकानांवरच्या आम्ही पाट्या काढतो, कोणाच्या तरी केबिनवरची वाटी काढतोय, एखाद्या मॉलवर एखाद्या दुकानावर जर मराठीत त्या हॉटेलवर नाव नसेल तर त्यासाठी काही ठिकाणी आंदोलनं केली जातात. पण जो मालक ते दुकान घेतो, जो मालक ते घर घेतो आणि ते घेत असताना तो रजिस्ट्रेशन ऑफिसला जातो, पैसे खर्च करतो, नोंदणी जिकडे करतो तिकडचाच कारभार ज्या दिवशी मराठीमध्ये होईल त्या दिवशी तो मालक सुधरल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचा येणारा कागद आणि त्याला किती पैसे मी मुंबईमध्ये हे दुकान घेतलंय हे रजिस्ट्रेशन किंवा ही नोंदणी होईल आणि ती प्राथमिकपणे मी इकडे आवर्जून सांगेन की ती मराठीत करायला सुरुवात करा. कोणी कुठच्या देशामध्ये कोणी कुठे जाऊन राहू शकतो, भाषावार प्रांत बनले त्याच्यामुळे मुंबई ही तशी आर्थिक राजधानी असल्यामुळे व्यापाराच्या उद्देशाने इकडे येणारे जे प्रत्येक जण असतील त्यांची सुरुवात त्याच्या पाठीवर डांबर लावण्यापेक्षा आणि काळा कलर काढण्यापेक्षा त्याने दुकान घेताना त्याचं रजिस्ट्रेशन त्याची नोंदणी जी असेल तिचा फॉर्म आणि तिच्याविषयी जे काय कोर्टाचे पेपर बनवले जातील ते प्राथमिकपणे मराठीत बनलेच पाहिजेत अशा पद्धतीने सरकारने ठराव करा ना. आणि ते आल्यानंतर बघा त्याचा किती फरक पडेल तो, कारण तिकडे पैसे खर्च करावे लागतात आणि ते पैसे मराठीतनं जेव्हा वाचून त्याला कळेल त्या दिवशी नक्कीच कळेल. पण मी ही तिकडे आवर्जून मागणी करेन की पाट्या तर मराठीत झाल्या पाहिजेत, दुकानाच्या वर पाटी असायला पाहिजे, इंग्लिश ज्याला असेल ते इंग्लिश जरूर असावी पण बाजूला मराठी महाराष्ट्रामध्ये असलेल्या दुकानाची पाटी मराठीत असावी आणि त्याला आंदोलन करण्याची गरज भासू नये. शिक्षणाच्या बाबतीत आपण म्हणू तर फ्रेंच चालतं, जर्मनी चालतं, एखादं विषय फ्रेंच पाहिजे कारण मुलांना परदेशी जाऊन काही विषय पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल PhD करायची असेल तर त्यासाठी पाहिजेत म्हणून आपण घेतोय. कालचा विषय फार चांगला झाला की पहिली ते सहावी किंवा त्याही पुढे एक मराठी विषय हा त्याच्यामध्ये असावाच. पण ह्या ज्या स्कूल येणार आहेत इंटरनॅशनल स्कूल आहेत IB इंटरनॅशनल बॅकलॉरेट जे आपण म्हणतोय त्याच्यामध्ये पण मराठी येणार आहे का? फ्रेंच बरोबर पण त्याच्यामध्ये एक तुम्ही हा सब्जेक्ट मराठी म्हणून महाराष्ट्रामध्ये असेल तर ठेवणार आहात का आणि तो त्यांना कंपल्शन होणार आहे का? केम्ब्रिजचे ज्या स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये पण मराठी तुम्ही कंपल्सरी त्याच्यामध्ये एक विषय मराठी असायला पाहिजे शिकवायला गेला पाहिजे हे आपण त्या बाबतीत करणार आहात का? आणि मुंबई महानगरपालिका जे व्यावसायिक म्हणून इकडे येतात व्यवसायाच्या दृष्टीने जी भाषा आपल्याला येते ती लवकर कळते, सांगून समजून करायला गेलो ती ज्यात वेळ लागेल, व्यवसायामध्ये जर आले तर प्रत्येक म्हणजे गुमास्ता लायसन जरी एखाद्या छोट्या दुकानदाराला जर घ्यायचं असेल तर मुंबई महानगरपालिकेचा त्याला फॉर्म भरावा लागणार. मग त्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेले सगळे फॉर्म्स फॉर्मला काय म्हणायचं अर्ज हे सगळे अर्ज प्रामुख्याने पहिले मराठीत करा जेणेकरून येणाऱ्या व्यावसायिकाला तो कुठच्याही प्रांतातला असो तामिळनाडूवरनं येऊ दे गुजरातवरनं येऊ दे कुठूनही येऊ दे पण त्याने आल्यानंतर माझ्या मुंबईमध्ये व्यवसाय करत असताना महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना तो अर्ज त्याने मराठीतच भरावा किंवा त्याला मराठी कळत नसेल तर त्याच्या बाजूला शेजारी कोण असेल त्याच्याकडनं तो शिकावा एवढं तरी प्रामुख्याने करावं लागेल. आणि ही मी मागणी इकडे करतोय सरकारी कार्यालयामध्ये व्यापारानिमित्त जे जे आपल्याला अर्ज करावे लागतील ते अर्ज सर्व मराठीत भरले जावेत. या पद्धतीची फक्त शाळांसाठी पहिली ते सहावी मधल्या मुलाला किंवा पहिली ते दहावीच्या मुलाला फक्त मराठी शिकवण्याचा न करता हे व्यापारामध्ये येणारे अर्ज असतील तर तेही मराठीत करण्यात यावे. आणि त्यामध्ये असाही कोणतरी एखादा व्यावसायिक निघेल की माझा व्यवसाय पारंपरिक आहे माझ्या आजी माझ्या आजोबांपासून माझा व्यवसाय आहे म्हणून मी मराठीतच सर्व करतोय माझ्याकडे असलेले प्रत्येक
व्यवहार माझ्या व्यवसायातला हा मराठीत मग आम्ही वापर करतोय, तर त्याला प्रोत्साहनपर पण आपण काय सरकार करणार आहे का? ज्याचा एखादा कारखाना असेल तो कारखानदार असेल आणि त्याच्याकडे असलेलं त्याचं बिल बुक असेल, प्रत्येक गोष्ट असेल आणि ही मराठीतच लिहिली जात असेल, मराठीत वापरली जात असेल, तर त्याला पण प्रोत्साहनपर सरकारने करामध्ये एक छोटीशी का असे ना, पण प्रोत्साहनपर म्हणून आपण त्याला काही सवलत देणार आहात का? आणि ती जर सवलत आपण दिलीत तर कदाचित इतर कारखानदार पण त्याचा फायदा उचलतील, आणि तेही आपले असलेले पेपर डॉक्युमेंट्स असतील ते मराठीत सुरुवात करतील, तर त्यासाठी पण सरकारने विचार करावा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2000 ते 3000 चित्रपट बॉलिवूडमध्ये बनतात असं मी ऐकले, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एवढे बनतात, मराठीत पण जास्त बनतायत. तानाजी सारखा चित्रपट हा पण असा 300 करोड घेऊन त्याने पुढे गेलेला आहे. मराठी चित्रपट पण चांगले बनतात, पण मराठी चित्रपटांना मात्र आपल्याकडे म्हणावं तसं थिएटरची उपलब्धता होत नाही. सरकारसाठी इकडे आलेलं आत्ताचं सरकार, महाआघाडीच्या सरकारकडे मी ही विनंती करेन, 2034 भाई अजूनही हे चालू आहे ना आपलं, आरक्षणामध्ये काही जागा आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जर असतील तर फक्त आणि फक्त मराठी चित्रपटांसाठी उपलब्धता काय करून देता येईल, नवीन चित्रपटांची निर्मिती आपल्याला काय करता येईल, मुंबईच्या वेगवेगळ्या विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये असंख्य ठिकाणी मराठी चित्रपटांसाठी म्हणून काय व्यवस्था करता येणार असेल तर त्यामध्ये ती देण्यात यावी. त्याचबरोबर मराठी भाषा भवन म्हणून सांगितले, एक यूपी भवन आपल्या सांताक्रूजला बनलंय, यूपी भवन बनलेलं आहे बांद्र्याला, यूपी भवन बनू शकतं, पण मराठी भाषा भवन बनण्यासाठी मात्र 2020 सभागृहात मांडावं लागतंय. मराठी भाषा भवन होण्यासाठी आपण मंत्री महोदय यासाठी त्याचा पाठपुरावा व्हावा आणि ते बनवलं जावं. चित्रपटगृहांची मी आवर्जून मागणी इकडे केली, कारण सांस्कृतिक आज मराठी भाषा दिन एक दिवस वर्षातनं 27 फेब्रुवारी आपण साजरी करतोय, तो फक्त 24 तासासाठी हे चालणार आहे आता, पण 24 तासानंतर सांस्कृतिक दृष्ट्या लोकांवर मराठी जर पोचवायचं असेल तर ते मराठी पोचवण्यासाठी नाट्य थिएटर्स आहेत. नाट्य थिएटर्स पण मुंबईमध्ये फार कमी आहेत, महाराष्ट्रामध्ये पण कमी आहेत, ग्रामीण भागामध्ये पण कमी आहेत. ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी ती आपण काय म्हणतो टेम्पररी किंवा ज्याला टुरिंग टॉकीज ती बनवली जाते आणि पावसामुळे पुन्हा आम्ही बंद करतो. कलाकार तर 12 महिने आहेत, पण त्यांचा उपयोग मराठी आणखीन वाढवण्यासाठी, मराठीचा इतिहास पोचवण्यासाठी, चांगल्या चांगल्या कलाकृती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सरकार ह्या दोन गोष्टीवर जर विचार करेल तर मला वाटतं पुढच्या वर्षी 27 फेब्रुवारीला हा दिवस साजरा करत असताना ह्या दोन गोष्टींवर सरकारने जर आपली भूमिका स्पष्ट केली की मराठी चित्रपटांसाठी आणि मराठी नाट्यगृहांसाठी, तर याचा फायदा आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना जास्तीत जास्त होईल. आमच्यात काय कमी आहे ते पूर्ण जर आपण केलं तर इतर भाषिकही मराठी भाषा शिकल्याशिवाय राहणार नाहीत, पण आमच्यामध्ये जे कमी आहे ते आम्ही जर मानायला तयार नसू आणि तिकडे जर आम्ही मराठी बाणाच जर आमचा आम्ही घेऊन बसलो, काहीं तर तुपाशी नाही तर उपाशी, तर मग प्रश्नच वेगळा राहील. आणि पुन्हा 27 फेब्रुवारीला पुढच्या वर्षी हाच कार्यक्रम आणखीन चांगल्या दृष्टीने होईल, चांगली रोषणाई होईल, आणखीन चांगल्या दिंडी वगैरे निघतील, त्याच्यावर पुन्हा हीच भाषणं होतील. तर याच भाषणांचा वारंवार फक्त तेवढी भाषणं न करता सरकार दरबारी जे जे प्रश्न आहेत आणि सरकार दरबारी सरकार म्हणून जे मदत करू शकेल असे काही मुद्दे जर घेतले तर मला वाटतं मराठी भाषा दिन हा पुढच्या वेळी साजरा करत असताना जे मागे एवढ्या वर्षात झालं नाही ते नवीन आम्ही काय काय केलं याच्यावरच फक्त सभागृहात चर्चा होईल. आणि आवर्जून एक सांगावं असं वाटतं, रावते साहेब आपल्यासारखे किंवा भाई जगताप हे आपण सगळे बसलोत, पण खरोखरच विरोधी पक्ष, मी राजकीय बोलायचं म्हणून बोलत नाही, मराठी भाषा दिन हा कोणी पावसकर किंवा भाई जगताप आणि रावते किंवा मंत्री महोदयांपुरता असा हे नाही आहे, सीमित नाही आहे, हे खरोखरच आहे. मगाशी अधिकारी नव्हते आपण म्हणालोत, पण त्याचबरोबर विरोधी पक्ष ने मागच्या 5 वर्षामध्ये खरोखर मराठीवर काय प्रेम केलं. मराठी दिल्लीत आम्ही, मी इकडे भाषण ऐकलेलं आहे,
मी विनोद तावडेंचं, विनोद तावडे मंत्री महोदय असताना सन्माननीय विनोद तावडेंचं मी भाषण ऐकलेलं आहे की दिल्लीमध्ये काम झालेलं आहे, आता ताबडतोब 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये अभिजात दर्जा आम्हाला मिळणार आहे. पण खरी परिस्थिती अशी होते की विरोधी पक्षाला पण आपल्याला आपली इकडे आम्ही आणखीन काय बोलू हे न थांबता त्यांना बाहेर जावं लागतंय. आणि हे बेगडी प्रेम मराठी भाषिकांना पण कळलं पाहिजे. सरकार म्हणून भूमिका मांडली जाते, विधेयक पास केलं जातं, मराठी भाषा दिन साजरा केला जातो, पण विरोधी पक्ष हे ऐकण्यासाठी, बघण्यासाठी किंवा लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी, सभागृहाच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते बसू शकत नसतील, तर याची पण नोंद आजच्या ह्या कार्यक्रमात केली जावी अशी मी मागणी करतो. उपसभापती महोदया, आपण मला वेळ दिलात त्याविषयी धन्यवाद. एकदाही वेळ वाजवली नाही.